नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। डोंबिवली में बहुत खुशी की बात है कि एस के ऑल मार्किंग सेंटर माननीय श्री पडवलकर सर ने नया ओपनिंग किया है। हम डोंबिवली वाले अपने आप को भाग्यशाली समझते हैं, ज्वेलर्स वाले, कि हमें समय पर दूसरा HUID ऑल मार्किंग सेंटर का उद्घाटन हुआ। क्यों, हमें बहुत समस्या चल रही थी, सरकार का पालन करना है। 31 मार्च 2023 तक हमें हर शॉप का हर स्टॉक मेंटेन करना है और HUID कराना है। तो हमें बहुत समस्या हो रही थी, इसमें हमें SK ऑल मार्किंग सेंटर का आज नया ओपनिंग मिला तो हमें बहुत सहूलियत होगी। और भारत सरकार को मैं बताना चाहता हूँ कि ये डोंबिवली थाना से थाना डिस्ट्रिक्ट के अंदर आता है, मुंबई शहर का एक उपनगर है। तो हम सभी डोंबिवली ज्वेलर्स वाले करीब करीब 31 मार्च 2023 तक ऑल मार्किंग सेंटर का HUID सभी कर चुके होंगे। और गवर्नमेंट ने ये बहुत अच्छा सोचा, इसका हम स्वागत करते हैं। और नया ऑल मार्किंग का सेंटर का लखीमपुर ज्वेलर्स एसोसिएशन की ओर से बहुत बहुत अभिनंदन, स्वागत। डोंबिवलीत 300 ते 400 ज्वेलर्सची दुकाने असून प्रत्येक ज्वेलर्सला हॉलमार्किंग करणे सरकारने बंधनकारक केले आहे। डोंबिवलीमध्ये एकच हॉलमार्किंग सेंटर असल्याने व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागायचा। डोंबिवलीत हॉलमार्किंगची गरज लक्षात घेता 25 वर्ष ज्वेलर्समध्ये सेवा देणाऱ्या पडळकर बंधूंनी SK हॉलमार्किंगची सुविधा व्यापाऱ्यांकरता आता उपलब्ध करून दिली आहे। SK हॉलमार्क सेंटरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात, जल्लोषात व उत्साहात संपन्न झाले। SK हॉलमार्कचे सर्वे सर्वा सुखदेव पडळकर व मारुती पडळकर असून आगरकर रोड येथील राज अपार्टमेंट येथे SK हॉलमार्क सेंटर व्यापाऱ्यांच्या सेवेकरता आता रुजू झाले आहे। मुंबईचे आयकर आयुक्त सुनीलजी वाघमोडे यांनी व्यापाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देत सत्कार केला। SK हॉलमार्कला सर्वांनी सर्वतोपरी सहाय्य करावे असे यावेळी त्यांनी सांगितले। डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागर मल्ली इटोरिया यांनी देखील पडळकर ज्वेलर्सला मदत करण्याचे आश्वासन देत व्यापारी बंधूंनी देखील सहाय्य करावे असे यावेळी सांगितले। 25 वर्ष सेवा देणाऱ्या पडळकर बंधूंना पुढील वाटचालीसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या। उपायुक्त शिंदेसाहेब यांनी देखील SK हॉलमार्किंग सेंटरला शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, IRS आयकर आयुक्त मुंबईचे नितीनजी वाघमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीलजी कुऱ्हाडे, आयकर उपायुक्त मुंबईचे ॲडव्होकेट सचिन मोटे, द हिंदुस्थान बँक अध्यक्ष कामगार नेतेचे गुलाबराव जगताप साहेब, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जगन्नाथ अप्पा शिंदे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख अध्यक्ष महेश पाटील, माजी विरोधी पक्ष नेते ठाणे महानगरपालिकेचे नजीबुल्ला साहेब, शिवसेना गल्लँड ग्रामीण संघटक अर्जुन पाटील, डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशन सागरमलजी इटोरिया, कोसेवाडी ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश शंखलेशा साहेब, दिवा ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष भरतसिंह चौहान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच यावेळी शिक्षक भारती अध्यक्ष अशोक जिबेल सरे, अध्यक्ष हिंदुस्थान बँक मंजुषाताई जगताप, मार्गदर्शक अनिलजी वाघाडकर, अध्यक्ष रमेशजी मादरे, अध्यक्ष सागरमलजी इटोलिया, मंत्री विकासजी कोठारे, मंत्री दिलीपजी कोठारे, मंत्री जितूष नाहर, मंत्री लक्ष्मी लालजी, पत्रकार महावीर बडाला, मार्गदर्शक जवर शेठ शंखलेशा, मार्गदर्शक शांतीलालजी शेठ, मार्गदर्शक सुंदर शेठ, सर्व डोंबिवली ज्वेलर्स, व्यापारी बंधू, कारागीर, होलसेलर्स, कल्याण दिवा, लोढा मुंब्रा येथील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, व्यापारी, आप्तेष्ट मित्र परिवार यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनी पडळकर बंधूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ज्वेलर्स एजंटतर्फे SK हॉलमार्किंगचं खूप खूप अभिनंदन, आणि खास अभिनंदन पण करणार आणि धन्यवाद पण देणार, कारण का ही योग्य वेळ आहे। ज्यावेळी आम्हाला हॉलमार्किंगसाठी आणि HUID खूप गरज होती, कारण डोंबिवलीत एवढे ज्वेलर्सचे आता 300 ते 400 दुकानं आहेत आणि त्यांच्यासमोर आज हॉलमार्किंग सेंटर फक्त एकच होतं।
आणि त्यामुळे यांचा खूप खूप आभार आम्ही ज्वेलर्सतर्फे मानतो की एक अजून एक हॉलमार्किंग चालू करून आम्हाला लोकांना सवलत पण होऊन जाणार आणि मार्च एंडिंगचं जे आम्हाला जे टाईम दिलेलं आहे त्या टाईमप्रमाणे आम्ही एच ओ डी करू शकतो टायमावरती. त्यासाठी खूप खूप अभिनंदन, आभार. के हॉलमार्किंग सेंटरचे प्रोप्रायटर आणि पाडेकर ज्वेलर्सचे आमचे मेंबर्स आहे जे नवीन आता गडन सुरुवात केली आहे त्याला आपण एक गड बोलणार आहे सोने पे सुहागा. म्हणजे आम्हाला अतिशय गरज होती, इकडे आम्हाला ऑप्शन नव्हतं त्यावेळी. आता आणि सडनली एक आम्हाला एक सोने पे सुहागाचा एक धमाका दिला आहे, याच्याबद्दल खूप खूप आभार आहे, अभिनंदन व्यक्त करतो. एस के हॉलमार्किंग सेंटरचा खूप खूप आभार. एकदम परफेक्ट वेळेवर नवीन ओपनिंग झाली आणि आमचं काम खूप इझी होऊन जाणार. आता एवढे लोड एकाच हॉलमार्किंग सेंटरवर जाणार नाही आणि डिवाइड होऊन काम लवकर होणार आणि आमचे जे टार्गेट आहे पूर्ण एच वाय डी करायचे ते संपूर्ण होणार. त्याच्यासाठी आपले खूप खूप आभार. थँक्यू. मी एस के हॉलमार्किंग सेंटर का उद्घाटन हुआ वर्तमान के इस कम्पिटिशन के समय में. हर बिजनेस में प्रामाणिकता बहुत ज़रूरी है और प्रामाणिकता के लिए ही एच ओ आई डी और हॉलमार्क सेंटर का उद्घाटन किया हुआ है. तो हमें काफ़ी खुशी की बात है कि सही समय पर हमें एक हॉलमार्क सेंटर था और दूसरा मिल गया, जिससे हम व्यापारियों को काफ़ी सुविधा रहेगी. हम एस के हॉलमार्किंग सेंटर वाले ऑनर श्री पडवलकर जी को हार्दिक बधाई देते हैं, शुभकामना देते हैं और खुशी जाहिर करते हैं. आज एस के हॉलमार्क उद्घाटन आमचे सगळ्या मान्यवरांच्या हस्ते झाले आणि सगळे असोसिएशन आणि सगळे ज्वेलर्स असोसिएशन कन्या डब्ल्यू किंवा हे सगळ्यांनी येऊन आम्हाला खूप खूप आशीर्वाद दिले. असेच आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहू द्या आणि राहतील एवढे मी अपेक्षा करून सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचे आभार. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.